तर मंडळी, आज राम मंदिराची प्रतिष्ठापना म्हणजेच वास्तुशांती, आणि मला वाटतं सर्व देशभरात ना आज दिवाळीचा म्हणजे क्षण असेल, तर प्रत्येक गावामध्ये गुढी उभा करून आणि श्रीरामाची पूजा वगैरे केलेली आहे. तसंच आमच्याही गावात केलेली आहे, तेच तुम्हाला थोडे क्षण बघायला भेटतील. मोठ्या पद्धतीने नाही, पण आमच्या म्हणजे गाव लेवलनं छोट्या का पद्धतीने विना पण ती केलेली आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी नितीन आणि स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एकदा यूट्यूब चॅनेलवर. तर सुरू करूयाचे एका नव्या व्हिडिओला. तर प्रत्येक घरी असं मंदिराचे फोटो वगैरे एक असं आणि तांदूळ वगैरे अयोध्येतून आलेलं सर्वांच्या घरी वाटलं होतं. त्याची सर्वांनी म्हणजे गावामध्ये पूजा प्रत्येक देवाऱ्यामध्ये ठेवून केली आणि प्रत्येक दारी गुढी उभारली होती. आपल्या जरी गावातलं जर वास्तुजयंती मंदिराची असेल तर प्रत्येक दारी गुढी उभा राहतातच. तशीच मंदिरासमोर मस्तपैकी रांगोळी काढली होती, जय श्री राम असं लिहून. आणि मंदिरामध्ये थोडे जण जमलेलेच आहेत आणि थोडे आता येतीलच. तर एक फोटो आणलेला आहे, मंदिराचा आहे आणि रामाची मूर्तीचा बाजूलाचा फोटो आहे. तर हे आमचं दत्त मंदिर. प्रत्येकाने वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली असेल, पण आम्ही आमच्या ह्या साध्या पद्धतीनं काय होईना पण साजरी करतोय. रात्री आता घरोघरी दिवे लावले जातील वगैरे दारामध्ये. हां बस. तर मंडळी, अशा पद्धतीनं आम्ही साध्या पद्धतीनं छोट्या पद्धतीनं का होईना
पण आम्ही साजरं केलं. म्हणजे एक प्रकारचे सर्व देशामध्ये दिवाळीच साजरी झाली असेल, तर आज म्हणजे खुशीचा म्हणजे माहोलच होता तसा. तर मी जास्त व्हिडिओ छोटा शॉर्ट करणार होतो, तर म्हटलं थोडासा लाँग करूया म्हणून हा व्हिडिओ बनवला आहे. तर भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाबा आणि धन्यवाद.